शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल धीरज तालुके ग्राफिक्स वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलो। थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त जी बॅनर डिझाईन असते ती बॅनर डिझाईन कशाप्रकारे क्रिएट करायची हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगितलं आहे। तर बॅनरची तुम्हाला डायरेक्ट मी पीडीएफ फाईल दिली आहे आणि मित्रांनो मटेरियलला आपल्या 8 अंकी पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्येच Pass 1 and Pass 2 या दोन स्टेपमध्ये कुठेही मिळून जाईल। तर इंग्रजून आपला हा व्हिडिओ जरा स्किप करू नका। त्यानंतर मटेरियलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मटेरियल संदर्भात किंवा डिझाईन संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। आपली इंस्टाग्रामची आयडी ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे। ओके, तर मित्रांनो हे झालं तुमच्यासाठी। तर मित्रांनो तुम्हाला माझ्यासाठी काय करायचं, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। जर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल किंवा आधी किंवा आपला व्हिडिओ पाहिला असेल आणि सबस्क्राईब करण्याचं राहून गेलं असेल तर मित्रांनो आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की मित्रांनो अशा प्रकारचे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। चालू तर मग जरा वेळ न घालता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो मी आलोय माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये आपली पील फाईल ओपन करून घ्यायची। आपली पील फाईल ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला आपली डिझाईन इथे बघायला भेटणार आहे। तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 ते 3 चेंजेस करायचे, त्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली डिझाईन इथे क्रिएट करू शकता। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला जो मॉडेलचा फोटो दिसतोय सिम्पली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती डिलीटचं ऑप्शन बघायला भेटेल। सिम्पली त्यावरती क्लिक करून तुम्हाला मॉडेलचं फोटो इथे डिलीट करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या मॉडेलचं फोटो तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचे। एवढं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खालच्या जे नेमप्लेट दिसते नेमप्लेटवरती जो काही मॉडेलचं नाव आहे ते मॉडेलचं नाव तुम्हाला इथे चेंज करून घ्यायचं। सिम्पली तुम्हाला टेक्स्टवरती क्लिक करायचे। टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला काही ऑप्शन बघायला भेटतील। सिम्पली तुम्हाला एडिटवरती क्लिक करायचं आणि तुमच्या मॉडेलचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला इथे टाकून ओकेवरती क्लिक करायचे। ओके मित्रांनो एवढे चेंजेस तुम्हाला फक्त करायचे। ओके, तर एकदम सिम्पल थीममध्ये तुम्ही आपल्या पीएफएममध्ये चेंजेस करून 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली डिझाईन इथे क्रिएट करू शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही मी सुट्टं मटेरियलसुद्धा दिलं आहे ते मटेरियल यूज करून सुद्धा तुम्ही आपली डिझाईन इथे क्रिएट करू शकता। तर मटेरियलमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड दिले आणि काही पीएनजीस तुम्हाला मी दिले आहेत। तर सिम्पली तुम्हाला सगळ्यात आधी बॅकग्राऊंड आपलं सेट करायचं। बॅकग्राऊंड सेट केल्यानंतर तुम्हाला मी जी मॅपची पीएनजी दिली म्हणजे महाराष्ट्राचा जो मॅप आहे त्या मॅपची तुम्हाला मी पीएनजी दिली आहे, ती पीएनजी तुम्हाला इथे सेट करून घ्यायची। आता ती पीएनजी सेट केल्यानंतर त्याला तुम्हाला काही खडकाची पीएनजी दिली म्हणजे डोंगर टाईप तुम्हाला एक अशा प्रकारची एक पीएनजी दिली, ती पीएनजी तुम्हाला इथे सेट करून घ्यायची। ती पीएनजी सेट केल्यानंतर तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांची पीएनजी दिली, ती पीएनजी तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची। ती पीएनजी सुद्धा तुम्हाला इथे सेट करून घ्यायची। ओके, त्यानंतर त्यानंतर जी कॅलिग्राफी ती कॅलिग्राफी सेट करून तुम्हाला काही ते डायलॉग दिन ते डायलॉग तुम्हाला इथे सेट करायचे। त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे 5 ते 10 मिनिटांमध्ये ही डिझाईन सुद्धा इथे क्रिएट करू शकता। तर एकदम सिम्पल आहे मित्रांनो, एकदम सिम्पल थीममध्ये तुम्ही इथे डिझाईन क्रिएट करू शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून टाका। त्यानंतर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। चला तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।